पुण्यावरनं सोलापूर हायवेने जाताना बारक्यांनी मस्त गाडीमध्ये पडी मारली होती आणि थेट भिगवण गाव आल्यावर पुलाच्या पलीकडे उतरलं की डाव्या बाजूला असलेल्या पवारांचं ताराई हॉटेल आल्यावर आळस देत उठला. नाश्ता करावा म्हणून हॉटेलमध्ये आम्ही गेलो तर मालकांची मिसळी भरायची लगबग चालू होती. ऑर्डर दिल्यावर प्रथम माळकरी बारक्याची पुरी भाजी आल्यावर त्याची झोपच गेली. त्याने पुरी भाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली तर आली आपली स्पेशल मिसळ. या भिगवण स्टाईल मिसळ मधली फरसाण वाटी प्लेटमध्ये ओतून तर्रीबाज रस्ता त्यावर टाकेपर्यंत तिथं आमचे भिगवणकर मित्र डॅनिश प्रकट झाले. त्यांनाही नाश्त्याचा आग्रह केल्यावर नाही होय म्हणत त्यांनी एक वडा सॅम्पल मागवलंच आणि वडा सॅम्पल टेस्ट केल्यावर भारी असा ग्रीन सिग्नल दिला. जणजणीत मिसळचा आस्वाद घेतल्यावर त्या मिसळीचा झटका न्यूट्रलाइज करायला यांचा पायनॅपल शिरा मागवला आणि स्पेशल चहाच्या कपाने समारोप केला. तुम्हालाही अशा रुचकर अशा नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर पुण्याहून सोलापूरला जाताना भिगवणचा पूल ओलांडला की डाव्याच बाजूला हा कडक स्पॉट आहे ताराई मिसळ. नक्की भेट देऊ शकता आणि अशाच बनाट स्पॉट साठी फॉलो करत राहा फूडी शेगरला.